विकास निधी खेचून आणण्यासाठी वैभव नाईक यांच्यामध्ये धमक नाहीये, तर आमदार वैभव नाईक आणि पालकमंत्री दीपक केसरकर हे केवळ विकासाच्या गप्पा मारतात असा घणाघाती आरोप नितेश राणे यांनी केलाय. कुडा नगरपंचायतीच्या घंटागाडीच्या उद्घाटनावेळी आमदार नितेश राणे यांनी हे विधान केलंय. तसंच पालकमंत्री दीपक केसरकर हे कोट्यावधींचा निधी आणल्याचं जाहीर करतात, मग हा निधी जातो कुठे असा सवाल करत याची तक्रार आता पोलीस ठाण्यात देण्याची गरज आहे असा उपरोधिक टोला देखील नितेश राणेंनी लगावलाय. नगरसेवक हा कुठच्याही पक्षाचा नसतो तर तो त्या शहराचा व नागरिकांचा असतो. अशावेळी शिवसेना विकासाच्या बाबतीत राजकारण करते हे साफ चुकीचं असल्याचं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी म्हटलंय.